सुनील अंकम आणि शरद साठम यांचं मनापासून अभिनंदन करतो. शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण एक चांगला खूप असा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही वर्षापासून करतात आणि आपण सर्वांचा आभार ह्यासाठी व्यक्त करतो आपण वेळेवर आलात. मी सरकार विचारलं किती वाजता आले, फक्त साडेसहाला आले आणि म्हणून पावसाळा तर आहेत परंतु कुठलाही कार्यक्रम माझ्या हिशोबाने तास दीड तासापेक्षा जास्त चालला नाही पाहिजे. दीड तास खूप होतो, लवकरात लवकर सोडायचं लोकांना. पालकांनाही बरं वाटतो, विद्यार्थ्यांनाही बरं वाटतो आणि एक ठराविक वेळेचा कार्यक्रम असला की मग लोक मनाने ऐकतात सुद्धा आणि म्हणून एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन. गेल्या वर्षी ज्यावेळी मी आलो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात राजकारण करत असताना पैशापासून खूप लांब राहिलो, तरी सुद्धा पैशात जिमखाना नावाची एक संस्था आपण लोकांनी बनवली आणि खूप मोठा उपक्रम आपण बनवली आणि आसपासच्या परिसरात उभा केला. त्याचा नक्कीच माझ्यापेक्षा जास्त आनंद नागरिकांना जे सुखसोय उपभोगतात त्यांना आहे आणि एकदम मन मोकळेपणे लहानपणापासूनच काम केलं. आपण सांगत होतो आता चटाईवर बसून पहिले भाषण माझं तुम्ही ऐकलं, त्याचा मागे जर मी गेलो तर मी ज्यावेळी पक्षात 80-82 ला प्रवेश केला तर आम्ही जमिनीवर बसून व्याख्यान ऐकत होतो, जमिनीवर चटाई शिवाय. आणि जमिनीवरती मग मी असो योगेश सागर असो आम्ही शिवाजी पाटील अटलजींचं आणि बाळासाहेबांचं भाषण सुद्धा जमिनीवर बसून ऐकून इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि म्हणून चार कोपचा एक नाता माझा 1992 पासूनचा आहे. मला बरं वाटतं पहिल्या निवडणुकीत मला फक्त 150 मतं मिळालेली या भागात आणि 150 मतं मिळाली असते तरी स्वाभाविक आहे ना, कारण माझ्यासमोर दोन नगरसेवक लढत होते, सुशीला रामबिया आणि शिवसेनेचे पाटील नाही हरेश पाटील नाही कमलाकर पाटील, असे दोन मराठी नगरसेवक, एक गुजराती एक मराठी नगरसेवक लढत होते आणि मी तिसरा त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय सांगड पण बघा ना, एक गुजराती एक मराठी आणि एक दक्षिण भारतीय. तर स्वाभाविक आहे माझा इकडचा फारसा काही नाता नव्हतं परंतु 150 मतं मिळाली आणि त्या 150 मताचा प्रवास आज बघितलं तर बोरिवलीत जे दुसरा नंबरचा हा वाट आपण म्हणूया मताच्या हिशोबाने पहिला नंबरचा वाट म्हणजे 25,000 2014, 2019, 2024 ची निवडणूक परत कॉर्पोरेशनला एकदम कंटिन्युटीमध्ये एवढा मतदान या परिसरातले लोक करतात. तर मी दोन तीन गोष्टींचा फक्त उल्लेख करणार. आजही मुंबई शहरातल्या 50% लोक जे झोपडपट्टीत जातात त्यांच्यासाठी मी भांडतोय लढतोय. पहिल्या मालाचा प्रश्न मी अजिबात सोडणार नाही कारण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये बेघर लोकांना घर असलेल्या लोकांना बेघर करण्याचा काम होत नाही पण आपल्या देशात आणि ते मुंबई शहरामध्ये ज्या लोकांनी खाजगी जमिनीवर पैसे देऊन पहिला माला घर मालकाने बनवलं त्यांच्याकडनं विकत घेतलं कायद्यामध्ये नाही आहे म्हणून अशा हजारो लोकांना बेघर केलं. ही लढाई आपण लढतोय देवेंद्रजी ह्या विधानसभेमध्ये पण सांगितलं आपण करतोय म्हणून, पण माझी वेदना आहे योगेशबा बाजूला बसलेले आहेत, इतका वेळ ह्याला लागला नाही पाहिजे होता परंतु लागला वेळ. मी कोर्टातही गेलोय परंतु माझी इच्छा आहे का कोर्टाच्या व्यतिरिक्त सरकारनेच हे काम केलं पाहिजे. सरकार काय सरकारचं काम आहे सरकार आहे तर ती लढाई मी लढलो. ती लढाई मी लढत असताना चारकोपच्या लोकांना माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी चारकोपला पहिला माला बनवायला सुरुवात झालं त्यावेळी म्युन्सिपाल्टीचे लोक आलेले. मी 1998 ला मुंबई शहराचा महापौर झालो, एक नावलौकिक केलं खूप काम केलं आणि त्या नावलौकिकमुळे ज्यावेळी चारकोपला तोडायला आले मी चारकोपला आलो आणि नाही रस थांबण्यासारखंच नव्हतं. मधू चव्हाण भारतीय जनता पक्षाचे मधू चव्हाण नाही कौटुंबिक काँग्रेसचे मधू चव्हाण, मी मला लोकांच्या हितासाठी मी कोणालाही फोन केला, मी मधू चव्हाणला फोन केला आणि आपण सर्वांना अभिमान वाटेल. मधू चव्हाण म्हणलं गोपाल शेट्टी मी तुम्हाला खूप चांगला ओळखतो, ज्या पोलिसचा फोन मी सांगतो तोडायचा नाही त्या दिवशी थांबला जो तोडायचा त्यानंतर दम 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 हा कॉन्ट्रॅक्टर किती पैसे घेतात जास्त घेतात तुम्ही घेतात तो माझा विषय नाही, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हिस्सा ठेवतात तोही माझा भाग नाही कारण कधी लोकांनी पण येऊन पण एक लोकांची एक चांगली व्यवस्था झाली. पहिला माला झाला दुसरा माला झाला परिवर्तन बघा ह्या सर्व गोष्टी का आठवण करून देतो. आज दुसरा माला झाला मग योगेश सागर सारखे मंत्री झाले बाकी सर्व आमच्या आमदारांनी मिळून चारकोपला म्हाडासाठी येणाऱ्या काळामध्ये 600-650 फूट जागा मिळेल अशा प्रकारचा कायदा झाला. 250 फुटाचा घरच्या लोकांना 650 फूट
मला बरोबर आठवतं योगेश भाई, माझे वडील इंडियन प्लास्टिकला कामाला होते, मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी राजीनामा दिला त्यांनी, नंतर आम्ही शाळा शिकलो नाही, 2 लाख रुपये मिळाले होते फक्त 2 लाख. आजही कुठल्या मोठ्या कंपनीत काम करून माणूस जर रिटायर होत असेल 25-30 वर्ष तर 10 लाखापेक्षा जास्त त्याला मिळत नसेल. परंतु आपण लोकांनी कष्ट केला, परिश्रम केला, पोट मारून 2 पैसे वाचवले, पहिला माला केला, दुसरा माला केला, आज 750 फूट जागा मिळणं म्हणजे जवळजवळ ज्यावेळी दिवशी तुम्हाला मिळेल त्यावेळी त्याची किंमत 2 कोटी रुपये होणार आहे. किती? 2 कोटी रुपये. हे 2 कोटी रुपये होणार आणि त्यामध्ये नक्कीच या परिस्थितीतल्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे, आपला परिश्रम आहे. आपण मन मारून 2 पैसे वाचवून घर बांधला चांगला, पण ते भविष्यासाठी एक वस्तू तुमची चीज होणार आहे. आणि म्हणून हे एका सार्वजनिक राजनैतिक जीवनामध्ये काम करत असताना ज्या गोष्टीचा आनंद होतो, लढावा लागतो, भांडावा लागतो, माझ्याबद्दल आज सांगतात लोक, बाकी खूप जनप्रतिनिधी आहेत, बाकी जे भांडत नाही गोपालसाठी का भांडतात, मी भांडण्यासाठी जर म्हणालो हा, माझे वडील राजकारणात होते, माझे वडील पैसेवाले नव्हते, माझा इथे समाज नाही आहे, मी समाजाचा नेतृत्व करत नाही, माझा एक समाज आहे, माझा समाज गरीब माणूस हा माझा समाज, माझा समाज रस्त्यांपासून फेरीचा धंदा करणारा हा माझा समाज, माझा समाज मध्यमवर्गीय हा माझा समाज, माझा समाज पैसेवाला माणूस हा माझा समाज, या गोपाल शेट्टीने दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये सांगितलं. अडाणी आणि अंबानीलाही मी मदत करणार, मी बोललोय आज बोलतो, चॅट करा, रेकॉर्ड करा, व्हिडिओ व्हायरल करा, अडाणी आणि अंबानीलाही मी मदत करणार, कारण अडाणी आणि अंबानी आज लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम केलं करतात, मी त्यांनाही मदत करणार. माझं हे भाषण ऐकून उर्मिला मातोंडकर ज्यावेळी निवडणुकीला उभी होती, राजदीप सरदेसाई मोठा पत्रकार तुम्हाला शोधत 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 मागविलेला आले, कारण त्याला माझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता, त्याला कोणीतरी सांगितलं गोपाल शेट्टी फिल्डर लोकांनाही मदत करतो, तर माझी इंटरव्ह्यू घ्यायला ते चारपूकला आले. राजदीप सरदेसाई मला बोलतात, गोपाल शेट्टी सुना आहे की आप बिल्डर लोगों को भी मदद करते हो, मैं जरूर मदद करता हूं, मैं भारत देश के बिल्डर लोगों को मदद करता हूं, मैं पाकिस्तान का बिल्डर को मदद नहीं करता हूं. क्यों मैं मदद करूं? मैं बिल्डर से भांडलो प्रोजेक्ट बंद पड़े लोकान घर मिलना नहीं, मैं बिल्डर ला मदद करना तो लोकान घर मिले, पण मी बिल्डरला मदत करत असताना माझ्या हातात काळे डाग पडले नाही पाहिजे ह्याची फक्त दक्षता मी घ्यायची, ते मी घेत असतो, कोणी मायकाला येऊन सांगणार नाही. गोपाल शेट्टीने 32-33 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठे बिल्डरकडे हात काला केला कोणी सांगणार नाही. माझं काम आहे. बिल्डर म्हणजे काय? बिल्डर हा एक व्यवस्था चालवणारा माणूस आहे, जसा एक नगरसेवक आहे, एक आमदार आहे, एक खासदार आहे, एक सरकार आहे, हे आम्ही सर्व मिळून कायदा बनवतो आणि त्या कायद्याचा अंमल तो बिल्डर करतो. आता जे फसवे बिल्डर आहेत त्यांना जेल दाखवायला पाहिजे. आणि आता एक कोणी चारकोपमध्ये कोणी फसवेगिरी केली असेल तर आम्हाला 1 मिनिटात त्याचा कंप्लेंट करू नको आपण. आणि म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मोदीजींनी 2014 सांगितलं सबका साथ सबका विकास, परंतु मी 1997 सांगितलं मी सर्वांचा सर्व माझे. जनप्रतिनिधी हा सर्वांचा असतो, जनप्रतिनिधी हा जात नसतो, जनप्रतिनिधी हा भाषा नसते, जनप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला पक्षही नसतो. मी क्लिअर कट सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी आहे, भारतीय जनता पक्षाचा आजही कार्यकर्ता आहे, परंतु भारतीय जनता पक्ष कोणासाठी? लोकांसाठी आहे. जनप्रतिनिधीला जात नसते, जनप्रतिनिधीला भाषा नसते, जनप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला पक्षही नसतो. मी क्लिअर कट सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी आहे, भारतीय जनता पक्षाचा आजही कार्यकर्ता आहे, परंतु भारतीय जनता पक्ष कोणासाठी? लोकांसाठी आहे. लोकांसाठी मी माझ्याकडे कधी काँग्रेसचा माणूस आलाही तर मी त्याला विचारणार नाही कुठल्या पक्षाचा, तो माणूस म्हणून आलाय आणि माणसाला मदत करण्यासाठी मला परमेश्वराने जन्म दिलाय, मी माणसाला मदत करत असतो आणि त्याच्यातून लोकप्रियता कमवली, खूप चांगला वाटतो. आज एक पुन्हा एका चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी मी मागच्या वेळी आलो तर मला कधी 95-98% मार्क आणतात आणि आमच्याचे लोक एक ट्रॉफी बी देऊन त्यांचा सन्मान करतात. मला हे बरोबर नाही, बोरलीला बंद पडला आला, विनोद तावडे जी असेपर्यंत चालवला आम्ही लोकांनी, पण सुनील राणे आल्यानंतर तो कार्यक्रमच बंद पडला. 300-400 लोकांना एकत्रित करून आम्ही पहिला जो बोरली उपस्थितांमध्ये जे जास्त होते त्यांना 25,000 रुपये चेक द्यायचो, 25-15 पाठवत होतो. तर गेल्या वर्षी आपण दिलं, यावर्षी सर तुम्हाला सांगितलं 30-35 लोकांचं आहे, आता 35 लोकांचं 5-5 पकडलं तर 1.5 लाख रुपये होतात आणि 10 आणि 15 तो वेगळा. आणि म्हणून पैसा जिंकण्याच्या माध्यमातून यावर्षी देऊ, येणाऱ्या काळातही देऊ, परंतु एक अमाऊंट लॉक करून टाका. 1.5 लाखाचा मी घोषणा करतो, 1.5 लाख रुपये पैसा मिळाल्याच्या माध्यमातून, बाकी वर्ष जे काय असेल
ते तुम्ही ऍड करा, परंतु मुलांना खुश करून पाठवा, मुलांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवा. मी पुन्हा एकदा पियुष गोयलजींचं अभिनंदन करणार. काल एक कार्यक्रम आपण लोकांनी केला कांदुलीला, एक 40,000 फुटाच्या बिल्डिंग मध्ये कौशल्य विकास केंद्र आपण सुरू करतो. बोरिवलीला एक कौशल्य विकास केंद्र आपण सुरू करू. मुलांनी 95%, 98%, 100% मार्क आणावं, चांगली गोष्ट आहे. परंतु सर्वांना आता येणार नाही, आणि सर्व 95% मार्क आणलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळेल ह्याची काही शाश्वत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुलांनी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात एक हुनर आपण लोकांनी शिकलं पाहिजे. स्वतःच्या पायावरती एंटरप्रेन्युअरशिप करून व्यवसाय आपण करू. मुलाने आज मी नोकरी नाही करणार, मी व्यवसाय करणार हे जिद्द मनामध्ये आता तुम्ही लोकांनी निश्चित करून घ्यायचं. आणि मी गोपाळ शेट्टी राजकारणी म्हणून भाषण नाही करत. मी शाळा शिकू शकलो नाही, वडिलाकडे पैसे नव्हते, शाळा सोडली, कॉलेजचा दरवाजा मी बघितला नाही. परंतु आपण सर्वांच्या आशीर्वादामुळे आज डबल ट्रिपल ग्रॅज्युएटचा कुठल्याही माणसाला माझ्यासमोर आणून उभा करा. कुठल्याही भाषांमधून कुठल्याही विषयावर मी चर्चा करू शकतो, कितीही वेळ चर्चा करू शकतो, कारण मी आजही शिकतो. ज्याला डिग्री मिळाली ना त्याचं शिकणं बंद होऊन जातं, त्याला त्या डिग्रीचा अभिमान असतो. मी डबल ग्रॅज्युएट आहे, ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, मी ग्रॅज्युएट सुद्धा नाही आहे, म्हणून मी आजही शिकतो. मी काय शिकतो? मी लोकांची मनं वाचून शिकतो. या बाईला काय अडचण आहे? माझी ताई समोर बसली आहे, तिचा चेहरा पडलेला आहे, तर काहीतरी अडचण आहे. तिला विचारतो, ताई काय प्रॉब्लेम आहे, ते विचारतो आणि सॉल्व्ह करतो. ह्याच्यापेक्षा मोठी डिग्री काय असायला पाहिजे? हे मी करत असतो. मला मराठला जायचं आता, मराठवरून मग परत बोलली एमएलएला यायचं. मी पक्ष आता नोकर आजही आहे. लोक बोलतात, साहेब तुम्ही आता खासदार नाही तरी सुद्धा एवढा फिरता. म्हणजे ह्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा जास्त फिरतो. आता लोकांना वाटतं का गोपाल शेट्टी फ्री आहे? सर्व बोलवतात, सर्व ठिकाणी जातो, सर्व ठिकाणी जातो. पण जाऊ आपण पियुष गोयलजींचा पुरवण्यात आपण आभार व्यक्त करूया. पियुष गोयलजींच्या बाबतीत मी प्रत्येक वेळी सांगा, ज्या गोपाल शेट्टी मिळतात किंवा योगेशागर मिळतात तसे पियुष गोयलजी तुम्हाला मिळणार नाही, कारण ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना संपूर्ण देश बघायचा आणि खूप मोठी जबाबदारी असते त्यांच्याकडे. परंतु पियुष गोयलजी येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही करू शकलो नाही ते अशी चार मोठी मोठी कामं ते करतील. आपल्याला तेच पाहिजे ना, आपल्याला तेच पाहिजे. चेहरा बघून रोज काय? गोपाळ शेट्टी चेहरा बघून किती लोकांचा पळ भरला? लोक मला लोकांना आवडतो गोपाळ शेट्टी आले, कारण पक्षाचे कार्यकर्ते घाबरतात, आले साहेब आले साहेब आले. तर पुन्हा एकदा सुनील अंकम आणि शरद साटमचं मनापासून अभिनंदन. सर्व मुलांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. शिका, आम्ही शिकलो त्यावेळी व्यवस्था नव्हती देशात. आज तुम्ही भाग्यवान आहात. एक चांगली व्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल, व्यवसाय करण्याची संधी मिळेल, बँकेतून लोन मिळेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकता. अशा प्रकारची एक व्यवस्था देशामध्ये होतोय. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये खूप महाराष्ट्र प्रगती करणार आहे, आणि त्या महाराष्ट्राला तुम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे.